मित्रांनो सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला, त्यानंतर बेल हा आयकॉन दाबा व आमच्या नवनवीन व्हिडिओंचा आस्वाद घ्या। हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ खाली लाईक व शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्व शिक्षक बंधू भगिनींचे माझ्या युवराज बोगरे या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची स्टुडंट रिक्वेस्ट कशी अप्रूव करायची हे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शिक्षक मित्रांनो, दुसऱ्या शाळेने पाठवलेली विद्यार्थी रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी आपल्याला www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। त्यामध्ये स्टुडंट पोर्टलवर आपल्याला जायचं आहे। स्टुडंट पोर्टलवर आल्यानंतर आपल्या शाळेचा स्टुडायज नंबर, स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला आपल्या शाळेतून मधल्या वर्गातून विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपल्याला अप्रूव करायची आहे की शेवटच्या वर्गाच्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट अप्रूव करायची आहे। शेवटचा वर्ग म्हणजे काय, माझी शाळा 4थीपर्यंत आहे आणि माझे विद्यार्थी 5वीला गेले आहेत यांची रिक्वेस्ट मला अप्रूव करायची आहे। हा एक भाग झाला। आणि दुसरा भाग म्हणजे माझे शाळा 4थीपर्यंत आहे आणि पहिली दुसरी किंवा तिसरीचे विद्यार्थी हे माझे दुसऱ्या शाळेत गेले आहेत आणि त्यांची रिक्वेस्ट मला आलेली आहे, ती कशी शिकवायची। या दोन्ही पद्धती आज आपण पाहणार आहेत। त्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या शेवटच्या वर्गाची रिक्वेस्ट कशी शिकवायच्या ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी यांची रिक्वेस्ट कशी अप्रूव करायची हे पाहूया। त्यासाठी आपल्याला इथे दिसणाऱ्या अटॅच या टॅबवर जायचे आहे। त्यानंतर अटॅच अप्रूव्हल यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत त्यांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसतील। ते विद्यार्थी कोणत्या शाळेत गेलेले आहेत त्या शाळेचा युडाज कोड आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, त्यांची विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि ती रिक्वेस्ट कोणत्या तारखेला पाठवली आहे हे आपल्याला दिसत आहे। एकाही वेळी आपण 5 विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह करू शकतो। या ठिकाणी आपल्याला अप्रूव्ह आणि रिजेक्ट असे दोन कॉलम आपल्याला दिसतील। योग्य ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायची आहे। रिजेक्ट करायचं असेल तर आपल्याला तशी टिक मार्क करायची आहे आणि आपल्याला जर कारण आपल्याला द्यायचं आहे, शक्यतो असं होत नाही अशा चुकीच्या रिक्वेस्ट आपल्याकडे येत नाही आहेत, त्यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे नावे चेक करून टिक मार्क करायची आहे। एकावेळी आपण 5 विद्यार्थी अप्रूव्ह करू शकतो। असे केल्यानंतर आपण प्रोसेस रिक्वेस्ट यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यावर एक मेसेज येतो, आर यू शुअर टू कंटिन्यू, त्यावर आपल्याला ओके करायचं आहे। स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली असा आपल्याला एक मेसेज पुन्हा आलेला आहे, त्यावर आपल्याला ओके करायचे आहे। त्यानंतर आपल्याला पुढील विद्यार्थी दिसतील, पुन्हा त्याचप्रमाणे 5 विद्यार्थी आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत। शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे मी माझ्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी पुढच्या शाळेत गेले होते त्यांची रिक्वेस्ट मी अप्रूव्ह करून घेतली आहे। त्यानंतर राहिला दुसरा मुद्दा की आपले काही विद्यार्थी मधून शाळा बदलून जातात, त्यांची रिक्वेस्ट कशी अप्रूव्ह करायची ते, त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर या टॅबवर क्लिक करायचे आहे। कारण का हे विद्यार्थी ट्रान्सफर झालेले आहेत दुसऱ्या शाळेत, त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर अप्रूव्हलवर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपले जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत त्या शाळांनी आपल्याला रिक्वेस्ट पाठवलेली असते, त्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, ते कोणत्या शाळेत गेले आहेत त्या शाळेचा युडाईज नंबर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, कोणत्या तारखेला रिक्वेस्ट पाठवलेली आहे ते सुद्धा आपल्याला दिसत आहे। पहिल्या पद्धतीनेच या सुद्धा रिक्वेस्ट आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत। चुकून एखादा विद्यार्थ्याची चुकून रिक्वेस्ट आलेली आहे ते पण आपण चेक करू शकतो।
त्यानुसार आपण रिजल्टवर कॉलमवर आपण टिक मार्क करू शकतो. प्रोसेस रिक्वेस्टवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि ओके म्हणायचे आहे. आता माझ्या शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याची रिक्वेस्ट अपलोड करायची राहिलेली नाही. शेवटच्या वर्गाचे असेल किंवा आतील जे वर्ग आहेत त्यांचे असेल. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टुडंट रिक्वेस्ट कशी अपलोड करायची हे पाहिलेले आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच समजला असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपली काही अडचण असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट नक्की पहा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.